आपण पाहतो एज्युकेशन अँड टेक्नो नॉलेज शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आपल्या सर्वांना माहित आहे। मात्र आता सध्या शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा कंत्राटी किंवा घड्याळी तासिका तत्त्वावर शिक्षकांची नेमणूक या ठिकाणी करत आहेत आणि विद्यार्थ्यांचं होणारं शैक्षणिक नुकसान टाळत आहेत। या संदर्भामध्ये बघा अधिकृत आलेल्या बातम्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। पहिली बातमी बघा भंडारा येथून त्या जिल्हा परिषदेचे सभापती आरोग्य व शिक्षण विभागाचे त्यांनी असं म्हटलं की 400 पेक्षा अधिक शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे घड्याळी तासिका तत्वावर शिक्षकांना तुटपुंज मानधन देऊन 1ली ते 4वी ते 12वीपर्यंतच्या सर्व वर्गांना या ठिकाणी शिक्षक पुरविले जाणार आहेत घड्याळी तासिका तत्वावर या ठिकाणी। मित्रांनो बघा त्याचबरोबर दुसरी बातमी आहे शिक्षकांना तासी 150 रुपये देणार मुंबई महानगरपालिकेतील जे मुख्याध्यापक आहेत त्यांना पूर्ण अधिकार दिले आहेत। शिक्षणाधिकारी किंवा माध्यमिक शिक्षणाधिकारी या संदर्भात आपण आपल्या चॅनलवरती विस्तृत स्वरूपामध्ये व्हिडिओ टाकला होता। तासिका तत्वावर घड्याळी 150 रुपये देणार आणि 6 तास त्यांना काम करायला या ठिकाणी मोबाईल मिळणार। 6 तासापेक्षा आधी त्यांना काम करायला देणार नाहीत म्हणजे 900 रुपये दिवसाला मिळणार। मित्रांनो शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे हा मोठा या ठिकाणी घोळ आहे। पवित्र पोर्टल मार्फत संथ गतीने अगदी कासवाच्या गतीने शिक्षक भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। अनेक अनंत अडचणींना विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागत आहे। सेल्फ सर्टिफाय करताना अजून हा टप्पा फक्त 6वी ते 12वीपर्यंतच्या वर्गासाठी 600-769 जागांसाठीच आहे। उरलेल्या मात्र मित्रांनो अजून लाखो उमेदवार आहेत राज्यामध्ये जे 1ली ते 5वीसाठी त्याचबरोबर 6वी ते 12वीसाठी या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत। अजून टेट परीक्षा झालेली नाही। पुढची बातमी आहे बघा स्क्रीनवर तुम्ही पाहता 3000 पदांसाठी 7.5 लाखावर अर्ज आले आहेत अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीराच्या भरतीसाठी। बघा फक्त जागा आहेत 3000 आणि 7.5 लाख अर्ज आलेले आहेत। या संदर्भात आपण भरती वेळापत्रक थोडक्यामध्ये पाहणार आहोत। बघा मित्रांनो हे भरतीचं वेळापत्रक आहे औरंगाबाद, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, बेंगलोर आणि बेळगाव येथील। तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। स्क्रीन हा या ठिकाणी पॉज करून तुम्ही हे वेळापत्रक व्यवस्थित आरओआरचं वेळापत्रक आहे। त्यानंतर बघा पुढची महत्त्वाची शिक्षण क्षेत्रातील बातमी म्हणजे 769 जागांसाठी शिक्षक भरती सुरू। आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यामध्ये 196 संस्थांच्या पसंतीक्रम देण्यासाठी 769 जागांसाठी आता पवित्र पोर्टलवर भरती प्रक्रियेला सुरुवात झाली। मात्र सेल्फ सर्टिफाय सगळ्यांना सांगितलेले करण्यासाठी आणि त्यानंतर 17 तारखेनंतर त्या 6वी ते 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना उमेदवारांना पसंतीक्रम देण्यासाठी सुरुवात करण्यात येणार आहे। आता जी बातमी तुम्ही स्क्रीनवरती पाहता ती 12 जुलैला पत्र निघालेलं नांदेडचे शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेलं पत्र आहे। त्यांनी असं म्हटलं की उद्या 13 तारखेला त्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होणार असल्यामुळे सुट्टी आहे। पुढचा बघा या ठिकाणी मित्रांनो अयोग्यता चाचणीचा शासनाला विसर महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष शरद गोसावी साहेब काय म्हणतात नेमकं आपण ते या ठिकाणी पाहूया। त्यांनी असं म्हटलं की 1ली अयोग्यता बुद्धिमापन चाचणी राज्य परीक्षा परिषदेने घेतली नव्हती तर ही त्रयस्थ यंत्रणेमार्फत घेण्यात आली होती। 2017 साली परीक्षा घेण्याची कोणती ऑनलाईन यंत्रणा परीक्षा परिषदेकडे उपलब्ध नाही त्यामुळे संबंधित परीक्षा दुसऱ्या कोणत्यातरी यंत्रणेमार्फत घेतली जावी असा प्रस्ताव आयुक्तांनी कार्यालयामार्फत शासनास पाठविण्यात आलेला आहे। आता शासनास पाठवला शासन यावर विचार करणार मग मंजुरी देणार। यात भरपूर या ठिकाणी उमेदवार एजबार होणार। मित्रांनो हे खूप भिजत घोंगडा आहे। एकंदरीत पाहता शिक्षक भरतीला खूप आक्रोश आणि असंतोष विद्यार्थ्यांच्या उमेदवारांच्या मनामध्ये आहे का राज्यामध्ये खूप संथगतीने ही भरती प्रक्रिया चालू आहे। तिने असं म्हटलं थांबलेल्या शिक्षक भरतीला पुन्हा एकदा सुरुवात। मित्रांनो फक्त या ठिकाणी सांगितलेली सुरुवात म्हणजे खूप वेळ लागत आहे त्या अनंत अडचणी आहे। 17 जुलैपर्यंत आपल्याला फॉर्म सर्टिफाय करायचा आहे तो सेल्फ सर्टिफाय केल्यानंतर तुम्ही पुढे आपल्याला पसंतीक्रम द्यायला मिळतील आणि त्यानंतर शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा तो टेट परीक्षेनंतर सुरू होणार आहे। आता फक्त फॉर्म आपण सेल्फ सर्टिफाय करायचे आहेत। आता पुणे महानगरपालिकेमध्ये रोजगाराची संधी आहे। 55 शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीने घेतले आहेत। 500 शिक्षकांची महापालिकेच्या शाळांमध्ये कमतरता आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता स्क्रीनवरती आणि तिने आता आंतरजिल्हा बदलीने 55 शिक्षक पुणे महानगरपालिकेमध्ये घेतले आहेत। 500 शिक्षक ते पुणे महानगरपालिकेमध्ये कमी आहेत। माहूर शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये 75 शिक्षकांची पदं रिक्त आहेत। लवकर जागा भरणार बघा ते आता कंत्राटी स्वरूपाच्या जागा भरण्यासाठी विचार करत आहेत। एकंदरीत पाहता मित्रांनो राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकांची कमतरता भासत आहे। शासनाने प्रशासनाने याचा लवकर विचार करावा विद्यार्थ्यांचं शिक्षण नुकसान टाळावं। उमेदवार उत्सुकतेने आतुरतेने वाट पाहत आहेत की भरती केव्हा सुरू होईल लवकर कारण पुढे नगरपालिका महानगरपालिकेची निवडणूक आहेत। आपल्या सर्वांना माहिती ओबीसी आरक्षणामुळे त्या निवडणुका थोड्या थांबलेल्या आहेत। मात्र जर त्याचा निर्णय जर झाला त्या निवडणुका लागतील आणि वर्षभर विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागेल त्यात विद्यार्थ्यांचं एजबार होणार आहे। त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर शासनाने आणि प्रशासनाने भरती उरकून घ्यावी अशी त्या नम्र विनंती। पुन्हा नवीन व्हिडिओसह घेऊन येईल तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, वंदे मातरम।